संभाजी राजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्या पद्धतीनं ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली आणि त्याचप्रमाणे नाशिक मधील 16 वर्षीय चारुदत्तनंही तसाच प्रवास सुरू केलेला आहे, मात्र एका वेगळ्या पद्धतीनं, कसा पाहूयात. एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात